बघा हळू. थँक्यू. आय थिंक मी चुकीच्या ठिकाणी आली आहे, सॉरी. रोहन. हो मीच. वाव, इथे कसा? आणि कॅन्टीन बंद केलंस? त्याच कॅन्टीन चं हे हॉटेल केलं आहे. मला वाटलं की मी चुकीच्या ठिकाणी आली आहे. मोबाईल मध्ये बिझी होतीस ना, त्यामुळे हॉटेलचा बोर्ड सुद्धा बघितला नसेल. हॉटेलचं नाव नाही. हॉटेल संडे मंडे. अच्छा. आम्ही कॉलेजमध्ये असताना तुला सजेस्ट केलं होतं ते. हो तेच. वाव, लेट्स टेक सेल्फी. तू बस, मी आलो. ठीक आहे, चालेल. तो बघ, समीर आलाय, मोबाईल ला चिकटून बसलेला आहे. ओके ओके, चाल. हाय समीर. सॉरी 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 सॉरी, मला वाटलं की माझा फ्रेंड समीर आहे. सॉरी. हा निशिता, मीच तो समीर. अरे समीर, हे काय, किती चेंज झालायस तू. आता इतक्या वर्षांनी भेटतो, चेंज तर होणारच ना. अरे पण एवढा. एक मिनिट. ओके. हाय गाइस. हे हाय ईशा. हाय सीता. हाय. एकच मिनिट. असं काय, जाऊ दे ग. कशी आहेस? मी मस्त. तू? मी पण मस्त. हे काय आहेस तशीच आहेस अजून. तुझ्यात मात्र चेंज झालाय बरं का. By the way, wow, cute earrings, huh? Thank you so much. And you are so cute this day. Thank you. Chill, selfie lete. अरे हिअर कम्स द प्रिन्स कुणाल. कसा आहेस? फाइन. अरे समीर, किती चेंज झालायस तू. हाय रुचिता. हाय. अरे इशिता, तू पण इथे? हो. ये बस. काय, किती दिवसांनी भेटतो यार. आय थिंक आपल्या कॉलेज नंतर डायरेक्ट आताच भेटतोय आपण ना. हो रे, आफ्टर 5 इयर्स. आणि आपल्या कॉलेजच्या वेळेच ते कॅन्टीन कुठे शिफ्ट झालं का? अरे त्याच हे हॉटेल आहे. तो कॅन्टीन वाला रोहन नाही का, तूच चालव तो हे हॉटेल. अच्छा. आणि आशिष कुठे? अरे अरे भावा. हाय आशिष. समीर ना? येस. किती चेंज झालं का तू. ये बस. सो आता सांगा प्रत्येकाने, हाऊस लाईफ काय करताय सध्या? येस येस, मी सध्या CMC कंपनी मध्ये जॉब करतोय ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. ओ अच्छा, तेच काम करतोस का आता? हो ना, थोडं राहिलं तर तेच चाललंय. तुझी कंपनी कुठली आणि? बावधनला. ओ बावधनला. बाकी तुझं काय चाललं? मी? अरे मी HR मध्ये, प्रोडक्शन कंपनी. ओ HR. नाईस जॉब. बघ माझं काय होत असेल तर. हो बघते. आणि रुचा, व्हॉट अबाउट यू? मी फॅशन डिझायनर आहे, माझंच बुटीक आहे. हो अरे वाव, मस्त. मी ट्रॅव्हल एजन्सी चालवतो. अरे क्या बात आहे. चला म्हणजे आता कुठे वेकेशनला जायचं झालं की ह्यालाच पकडणार. अरे ऑफकोर्स ऑफकोर्स. पण भरपूर डिस्काउंट द्यायचं बरं का. अरे एनी टाइम यार. आणि तू काय करतोस? यू इन द फील्ड.
क्रिएटिव्ह ऍड एजन्सी मध्ये काम करतो व्हिडिओ एडिटर म्हणून. नुकतंच काही शॉर्ट फिल्म सिलेक्ट झालाय फेस्टिवल मध्ये. आय लव्ह मस्त यार, म्हणजे तुझी हॉबीज तू करिअर म्हणून निवडलीस की? येस. बाय द वे लग्न पुन्हा कुणाची झाली आहेत? मी सध्या लग्नाळू आहे आणि मी यंदा कर्तव्य आहे. मी अजून तरी ब्रह्मचारी आहे बाबा. आय हॅव अ बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? लग्न कधी करतेस? नाही नाही, लग्नाचं तरी अजून काही विचार नाही, जर चांगले सेट झाल्यावर मग बघ. विचार तू. आमचंही सध्या स्थळ बघणं चालू आहे, ऑनलाईन रजिस्टर केलंय, लेट सी. म्हणजे मी सोडून बाकी सगळे बॅचलर लाईफ एन्जॉय करताय तर? म्हणजे अरे मागच्याच वर्षी मी या लग्नाच्या बेडीत अडकलोय. काय सांगतो? हा आणि तुम्हाला हा जो बदल दिसतोय हा सर्व तिच्यामुळे. ती म्हणते बस तर बसायचं, उठ तर उठायचं. अरे बोलतच बसणार आहात, काही खाणार पण हो ना. सेल्फी चलो. ऑर्डर कशाला? संडे मंडे स्पेशल और रिपीट रोटी. संडे मंडे स्पेशल बोल. काय करते? अरे मी तुला सांगितलं होतं ना आमच्या कॉलेज ग्रुपचं गेट टुगेदर आहे म्हणून, तिथेच आली आहे. हो माहितीये, पण मला तुला आताच भेटायचंय. व्हॉट? आता कसं शक्य आहे ते? आहे, तू बाहेर आहे ना जरा हॉटेलच्या, मी समोरच थांबलोय. काय? हा अरे आलेच. काय झालं, तू का आलास इकडे? आलो तुला भेटायला. आणि आले रे कोणाला म्हणत होतीस? अरे तो माझा फ्रेंड समीर. एवढी काय घाई झाली आहे त्याला? अरे तो फक्त मला बोलवत होता. आणि तू काय एवढी सीआयडी सारखी चौकशी करतोयस? ते सीआयडी काय मला कळायला नको का तुझे कोण फ्रेंड्स आहेत ते? आहे ना रे, मगत पासून तुला मेसेज करतोय, तू रिप्लाय का देत नाहीयेस? अरे आता इतक्या वर्षांनी भेटलोय आम्ही, त्यांच्याशी बोलत असताना कशी तुला रिप्लाय करणार मी? अच्छा, म्हणजे माझ्याशी फोनवर बोलत असताना त्याला आले रे बोलायला वेळ आहे तुझ्याकडे, आणि माझ्या एका मेसेजचा रिप्लाय द्यायला वेळ नाही का तुझ्याकडे? एवढं काय त्या मित्रांचं कौतुक? व्हॉट रबिश. तू पण तर गेला होता ना लास्ट मंथ मित्रांसोबत पिकनिकला, तेव्हा मी तुला असं काही बोलले? अच्छा, मग बोलायचं होतस ना, मी पिकनिक सोडून आलो असतो तुझ्याकडे. नाही आवडत मला तसं बोलायला, आणि तूही बोलू नाहीस. ओके चल मग, आता माझी ओळख करून देत तुझ्या मित्रांशी, आधी बघू देत कसे आहेत तुझे फ्रेंड्स, मग नाही बोलणार काय तुला. प्लीज नाउ डोंट मेक अ सीन हियर. ओके का? तुला माझी ओळख करून द्यायला लाज वाटते का? जस्ट गो, मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. मी चालते. शूट थांबवा आधी. सर
पब्लिक प्लेस आहे, त्यामुळे तुमचं पर्सनल भांडण आहे, तिथलं वातावरण खराब करून तुम्ही बाहेर जा. मगासपासनं बघतोय, इतक्या वर्षांनी वेळेत वेळ काढून तुम्ही भेटायला आलात आणि एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला. या मोबाईलच्या चॅटिंगमध्ये तासन तास बोलणारे तुम्ही समोरात समोर आलात की असे शांत होतात. मला आठवतंय, निशिताच्या घरची परिस्थिती बरी नव्हती, पण हे सांगावं तरी कसे म्हणून ती काहीच बोलली नाही. एकमेकांच्या भावना समजून घेणारे तुम्ही आता भावना शून्य झाला आहात हे बघून वाईट वाटते. या मोबाईलमुळे तुमचा आपसातला संवाद नाहीसा झालाय. या मोबाईलमुळे माणसे जवळ आली पण नाती दुरावली. मानसिक त्रासापासून वेळेच्या आत स्वतःची सुटका करा, नाहीतर तुम्ही सुद्धा यंत्र बनून राहाल. भूक लागली, ऑर्डर तयार आहे, पाठव. बस अशी.